मराठा आरक्षणाच्या विषयाची तातडीनं गंभीर दखल घेऊन विधिमंडळात विशेष अधिवेशन घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी येत्या 26 नोव्हेंबर संविधान दिनी मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होणे, तसेच निरापराध मराठा तरुणांवर गुन्हे मागे घेण्याचा कायदा करण्यासाठी विधिमंडळांवर वाहनांचा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय गुरुवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजीच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जर मराठा समाजाला ओबीसी म्हणून शासन आरक्षण देणार असेल तर तुम्हाला आम्हाला शासनाचं कौतुक करावं लागेल, त्याचं अभिनंदनाचा खरा पास करावा लागेल. शासनानं जर काही खेळी जाणे केली आणि शासना जर ठरवलं की ओबीसीच्या संवर्गामध्ये न देता मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण तर द्यायचं, तर बाजूला आपल्याला कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही. जेव्हा आपण ओबीसी मध्ये आपला समावेश होईल त्याच दिवशी आपल्याला आरक्षण मिळेल, अन्यथा आपल्याला आरक्षण मिळणार नाही. आणि त्या दिवशी आपला लढा चालू असेल तो लढा शासनाला पुन्हा एकदा दबाव आणण्यासाठी, शासनाला आपली खरी गरज आपल्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी, गोरगरिबांच्या मुलांच्या नोकरीसाठी पुन्हा एकदा आपल्याला 26 तारखेला विधान भवनावर धडक मोर्चा आपल्याला घ्यायचा आहे. त्याचं नियोजन या ठिकाणी या बैठकीमध्ये आपल्याला करायचं आहे. ते निकष शासनाने या ठिकाणी दिले होते, मागासवर्गीय आयोगाने दिलेले होते. त्या आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या या तिन्ही पैकी त्याचं जे मूल्यांकन असतं ते 25% मूल्यांकन असतं, त्यापैकी 12.5% मार्क जर तुम्हाला मिळाले असतील तर तुम्हाला त्यामध्ये समावेश करता येतो असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. काल अकोल्याचे सर्व सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना अकोल्यामध्ये दुष्काळी आढावा दौऱ्यात मुख्यमंत्री गेले होते, त्यांना भेटले. त्यांनी असं आश्वासन दिलंय, व्हिजिलन्सचे लोक आहेत तिथं, ह्याने असंच त्यांना रिपोर्टिंग केलं की बाबा त्यांची 26 नोव्हेंबरची तयारी जोरात चालत, ही तयारी फक्त सोलापुरात नाही, आज यात्रा नगरमधनं निघाल्यात, संवाद यात्रा पुण्यातनं निघाल्यात, नाशिकमधनं निघाल्यात, सोलापूरच्या तयारीची बैठकीची आजची बैठक आहे. त्यांना तसे रिपोर्ट्स गेले की हे 26 नोव्हेंबरला परत मंत्रालयावर सगळेजण तडकणार आहे. त्यांनी काल प्रेस घेऊन त्यांनी सांगून टाकले की या महिना अखेरपर्यंत मराठा आरक्षणाचा सोक्षमोक्ष लावतो. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, माजी महापौर मनोहर सपाटे, शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे, परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, माजी उपमहापौर नाना काळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर, प्रवीण डोंगरे, विलास घुमरे, धनंजय हजारे, किरण गाडवे, बापू डोके, अर्जुन चव्हाण, किरण पवार, रवी मोहिते, दत्ता मुळे, सचिन गुंड, बाबू गव्हाणे, अनंत जाधव, श्रीकांत डांगे, विलास लोकरे, नगरसेवक संतोष भोसले, डॉक्टर स्मिता पाटील, नलिनी जगताप, सुनंदा साळुंके, तरा बर्डे आदी उपस्थित होते.